नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। पेट्रोल व डिझेलची भरमसाठ दरवाढ केली, तसेच शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले याबद्दल कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी सायकली आणून गांधीगिरी करण्यात आली। कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सायकलीवर निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात अक्काबाई नगर येथून झाली आणि शेवट पेट्रोल पंपावर। केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे। ही वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनली आहे। पेट्रोल व डिझेल यांची झालेली दरवाढ मागे घेण्याची मागणी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली। तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत, ते तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली। सायकल मोर्चाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। सायकली पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेऊन आले व गांधीगिरी केली। याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दीपक शहाणे, शहर प्रमुख अशोक डोंगरे, उद्योजक महावीर बोरा, शाहिद झारेकरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। बाजारपेठेमध्ये $160 होता, त्यावेळी डिझेल ₹57, पेट्रोल ₹71 होते। आज भाजपच्या काळात एका बॅरलचा दर ₹55, डिझेल ₹82 आणि पेट्रोल ₹93 असं का? याचा उत्तर केंद्र सरकारने जनतेला द्यावं। आणि भाजपमध्ये आज भाजपच्या सरकारने जे काही गोर गरीब जनतेकडून टॅक्सच्या स्वरूपात रक्कम गोळा केली आहे, याचा देखील केंद्र सरकारने जनतेला हिशोब द्यावा। ₹20,000 crore केंद्र सरकारने गोळा केले आहेत, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे। या निमित्त शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।